नाबार्डच्या चौकशी अहवालातून मुंबई बँक कारभाराच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. प्रवीण दरेकरांचा मेहुणा आणि एका भाजप कार्यकर्त्याच्या खात्यात हा पैसा वळवण्यात आल्याचं दिसून येत आहे. पाहूया याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे नातेवाईक देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यास मागे राहिले नाहीत. झी 24 तासना यापूर्वीच बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांचा मेहुणा महेश पलांडे आणि भाजप कार्यकर्ता अमोल खरात यांनी बँक मॅनेजरला हाताशी धरत मोठा गैरव्यवहार केल्याचं समोर आणलं होतं. त्यावर नाबार्डनं आपल्या चौकशी अहवालात शिक्कामोर्तब तर केलंच, शिवाय इथं मनी लॉन्ड्रिंग सारखा धक्कादायक प्रकार झाल्याचं निरीक्षण देखील नोंदवलं. ठाकूर व्हिलेज आणि दहिसरच्या अशोकवन शाखेमध्ये प्रवीण दरेकरांचा मेहुणा महेश पलांडे आणि भाजप कार्यकर्ता अमोल खरात या दोघांनी तब्बल 160 खात्यांना शिफारस दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरेकरांच्या मेहुण्याची तब्बल 30 लोन अकाउंट आहेत. ही सर्व खाती बोगस असल्याची शंका नाबार्डनं व्यक्त केली आहे. ही खाती केवळ गैरव्यवहार करण्यासाठीच उघडली गेली असल्याची दाट शक्यता नाबार्डनं व्यक्त केली आहे. या खात्यांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे पर्सनल लोन करण्यात आलं आणि त्यानंतर या दोघांच्या खात्यांवर हा पैसा वळवण्यात आला. या दोघांच्या खात्यांवर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचंही नाबार्डनं नमूद केलंय. तसंच प्रवीण दरेकरांचा मेहुणा महेश पलांडे यांच्या पत्नीच्या खात्यावरही इतर खात्यामधून पैसा वळता झाल्याचं नाबार्डनं आपल्या अहवालात म्हटलंय. हे एक नियोजनबद्ध मनी लॉन्ड्रिंग असून वैधानिक प्राधिकरणाकडून नाबार्डनं चौकशीची गरज व्यक्त केली आहे. बँकेनं या प्रकरणी तात्काळ FIR दाखल करायला हवा असंही नाबार्डनं म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेनं या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. आणि अध्यक्षांचा मेहुणा महेश पालांडे व अमोल खरात जो त्यांचा कार्यकर्ता आहे यांनी 160 अकाउंट त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्या 160 अकाउंटमध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते कुठेतरी संशयास्पद ट्रान्झॅक्शन आहे. यामागे प्रवीण दरेकर यांचा आशीर्वाद होता. यांच्याच माध्यमातून ह्या सगळ्या घोटाळ्याची जर आपण चौकशी केली तर आपल्याला कळेल की ह्या ठिकाणी हा पैसा कुठे गेलेला आहे आणि कुणाच्या खिशात गेलेला आहे. आणि या संदर्भात मी स्वतः ईडीकडे ह्याची चौकशी मागणार आहे. हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँकेनं या दोनही शाखांच्या व्यवस्थापकांना निलंबित केलं. मात्र गैरव्यवहाराचे लाभार्थी पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं मोकाटच आहेत. नाबार्डच्या चौकशी अहवालात मनी लॉन्ड्रिंग बद्दल एवढं सगळं नमूद केलं असलं तरी बँकेच्या अध्यक्षांच्या मते असं काही झालेलंच नाही. अशा प्रकारचं काही झालेलं नाही. चुकीची जी 2-4 कर्ज होती त्या संदर्भात तिथल्या ब्रांच मॅनेजरना सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि मनी लॉन्ड्रिंग वगैरे असं काही झालेलं नाही. हो, FIR दाखल करायची आवश्यकता वाटली तर आम्ही करू. सर्व सत्ता असेल तर काहीही केलं तरी चालतं ही भावना बँक पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत होती. आता ती बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांमध्येही दिसून येते जे सहकार क्षेत्रासाठी घातक आहे. सहकारी संस्थेची सत्ता मिळाली म्हणजे जहागिरी मिळाल्यासारखा त्याचा वापर करायचा हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. मुंबई बँकेत ही तेच सुरू आहे. त्यामुळंच तर मनी लॉन्ड्रिंग सारखी गंभीर घटना होऊनही साधी FIR ही दाखल केली जात नाही. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.